हॅलो, नमस्कार. ब्लू स्टार एक्वेरियम अँड पेट्समध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो आहे आफ्रिकन लव बर्ड्स. ॲक्च्युली याच्या आधी जे बजरीज तुम्ही बघत आहात त्यांनासुद्धा लव बर्ड्स म्हणूनच ओळखले जातात, बट ते लव बर्ड्स नसून त्याला बजरीज म्हणतात प्रॉपरमध्ये. आणि रिअलमध्ये जे लव बर्ड्स आहेत ते हे आहेत अशा प्रकारचे. आत्ता तुम्ही जे बघत आहात जे लव बर्ड्स आहेत ते ॲक्च्युली पठ्ठे आहेत, अजून बेबी आहेत. जस्ट एक दोन 2.5 महिन्याचे असतील माझ्या अंदाजे. तर आज आपण मी तुम्हाला या रिलेटेड थोडी इन्फॉर्मेशन तर देईलच, बट त्याआधी तुम्हाला मी यांचं जेंडर कसं ओळखायचं, ज्यात मेल फिमेल कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. लोबर्स आपलं सॉरी बजीजमध्ये मेल फिमेल ओळखणं खूप सोपं आहे, तुम्ही बघता क्षणी ओळखू शकता, बट लोबर्समध्ये मेल फिमेल ओळखणं, नरमध्ये ओळखणं खूप डिफिकल्ट आहे तसं बघायला गेलं तर. बट त्यातल्या त्यात काही सिम्पटम्स मी तुम्हाला असं सांगतो. मेल्स जे असतात मेल्सची साईज फिमेलपेक्षा थोडीशी लहान असते, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर थोडीशी लहान असते. बरेच जण म्हणतात सुद्धा नाही कळत नाही आहे किंवा तसं नाही होते, दोन्ही सेमच दिसत आहे, बट तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर लहान होती, लहान असते थोडीशी साईज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मेल फिमेल तुम्ही पकडता तर पकडल्यानंतर मेल खूप आवाज करतो, मेल शांत राहत नाही हातामध्ये, आणि फिमेल ही शांत बसून राहते, ती जास्त आरडाओरडा करत नाही. यावरनं सुद्धा तुम्हाला एक 50% चान्सेस कळून येतात की मेल आहे की फिमेल. आणि त्याच्यानंतर सगळ्यात जेंडर ओळखायचा 100% जो उपाय आहे तो आहे DNA. बट DNA टेस्टिंग थोडी कॉस्टली असती आणि प्रत्येक ठिकाणी उपलब्ध होत नाही, म्हणून आपण DNA टेस्टिंग करत नाही. बट त्यानंतर मग त्यावर इलाज काय, तर त्यावर अजून एक तुम्हाला मी घरगुती उपाय सांगेल, तो 99% तुमचा काम करेल तो उपाय. तर तुम्हाला मी ती पद्धत दाखवतो, तर आपण चेक करूया आता मेल फिमेल, तुम्हाला मी डिफरन्स सांगतो. तुम्ही आता बघू शकता, आता तुम्ही हिला पण या बर्ड्सला आपण पकडल्यानंतर हा बर्ड्स तुम्ही बघा एकदम शांत बसलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या दोन पायाच्या मध्ये फक्त तुम्हाला इथं प्रेस करायचं आहे. जर तुमचं बोट पूर्णपणे आतमध्ये जात असेल आणि तुम्हाला खड्डा लागत असेल अशा पद्धतीचा, तुम्ही माझी करंगळी बघू शकता एवढी आतमध्ये गेलेली आहे, तर याचा अर्थ ही फिमेल आहे. आणि त्यानंतर तर मेलचं रिॲक्शन बघा तुम्ही पकडल्यानंतर. तुम्ही बघू शकता मेल लगेच थोडाफार ओरडायला लागलाय, आणि मेलला तुम्ही जर प्रेस केलं दोन पायाच्या मध्ये तर इथं खड्डा नाही आहे, जास्त बोट आतमध्ये जात नाही, माझं टोक सारखं लागलं तुम्हाला इथं थोडं. तर मेलला तुम्ही इथं प्रेस केलं तर बघा तुम्हाला खड्डा वगैरे काहीच नाही, पूर्ण प्लेन आहे, हड्डी लागते इथं पूर्ण. तर हा कन्फर्म मेल आहे. अशा पद्धतीने तुम्ही जेंडर चेक करू शकता घरच्या घरी. जर आफ्रिकन लवबर्ड्समध्ये खासियत अशी आहे, त्यांची मेल मेलची सुद्धा पेअर लागते, फिमेल फिमेलची सुद्धा पेअर लागते. ते अंडे सुद्धा देतात, बट अंड्यातून पिल्लं हॅच होत नाही. बऱ्याच जणांच्या घरी त्यांनी चेक केलं नसतं जेंडर, बट मेटिंगसुद्धा होती, त्यांचे अंडेसुद्धा देतात बट अंड्यातून पिल्लं बाहेर येत नाही. तर अशा टायमाला तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्या पेअर, जर तसं होत असेल तर एकदा कन्फर्म पेअर करून घ्या, तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट काहीतरी मिळेल. तर चला तर मग मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मराठीमधनं वेगवेगळ्या प्राण्यांविषयी माहिती देणाऱ्या व्हिडिओ मिळतील. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या प्राण्यांची काळजी घ्या. बाय बाय.